नमस्कार मैत्रिणींनो, तर रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर एक, ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे. यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा बनतो. नंबर दोन, खोबऱ्याची चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की बनवताना कढईत आधी तूप घालावे, मग गूळ घाला. यामुळे चिक्कीला चकाकी येते आणि चिक्की चिटकत नाही. नंबर तीन, भजी किंवा पुऱ्या तळताना नॉनस्टिकऐवजी लोखंडी कढई वापरावी, याने कढई जास्त खराब होत नाही. नंबर चार, अंडी उकडत असताना पाण्यात एक चमचा मीठ टाकावे, याने अंडी पाण्यात फुटत नाही आणि छान शिजली जातात. नंबर पाच, किचनमधील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर, वॉशिंग सोपचा वापर करू शकता. नंबर सहा, गॅस जास्त दिवस जावा यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ केले पाहिजेत. जर खराब असतील तर गॅस बाहेर व्यवस्थित पडत नाही आणि गॅस जास्त वापरला जातो. नंबर सात, तूप कढवताना त्यात मिठाचा खडा टाकल्यास तूप रवाळ होते. नंबर आठ, खीर बनवताना त्यामध्ये 2 चमचे रवा तुपात भाजून टाकावा. यामुळे खीर छान दाटसर बनते आणि चवीलासुद्धा छान लागते. नंबर नऊ, मळलेले कणिक जर फ्रीजमध्ये ठेवायचे असल्यास तिला वरतून तूप लावून फ्रीजमध्ये ठेवावे. कणिक ताजी राहते आणि काळे देखील पडत नाही. नंबर दहा, मासिक पाळीत त्रास होत असेल तर दिवसभरात 3 ते 4 लिंबू थंड पाण्यात मिसळून प्यावे. नंबर अकरा, दुधात मध घालून रोज पिल्याने नजर तेज होते. नंबर बारा, इडलीच्या पिठामध्ये 15 मिनिटे पोहे भिजून वाटून घातल्यावर इडल्या छान मऊसूद होतात. नंबर तेरा, लहान मुलांना गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाने करून त्यांच्या बिंबीला लावावे, याने गॅस बाहेर पडतो. नंबर 14, पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगले साफ होते. नंबर 15, जखमेवर किंवा हातपायांवर जखम होऊन रक्त वाहत असेल तर हळद लावल्यास रक्त वाहणे थांबते. नंबर 16, तुमचे शरीर सडपातळ असेल तर रोज नारळाचे सेवन करा, त्यामुळे शरीर जाड होईल. नंबर 17, भूक लागत नसेल तर 1 ग्लास पाण्यात काळी मिरी, मीठ, लिंबाचा रस मिसळून प्यावे, यामुळे भूक लागण्यास मदत होते. नंबर 18, आंबा खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. नंबर 19, काजूचे सेवन अल्कोहोलसोबत करू नये, कारण ते शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. नंबर 20, लवंग तेलाने केसांना मसाज केल्याने केस गळणे थांबते आणि त्यात युजेनॉल असते, ज्यामुळे केस मजबूत आणि घट्ट होतात. नंबर 21, काळी मिरी मिसळून संत्र्याचा रस पिल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते. नंबर 22, मलईमध्ये लिंबू मिसळून रोज चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळपटपणा निघून जातो. नंबर 23, टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते. नंबर 24, तणाव दूर करण्यासाठी जायफळ खूप फायदेशीर आहे, याच्या सेवनाने चिंता कमी होण्यास मदत होते. नंबर 25, सकाळी तोंड न धुता 2 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील अंतर्गत अवयव अधिक सक्रिय होऊन चेहऱ्यावर चमक येते. नंबर 26, आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील जमा झालेले रक्त वाहू लागते. नंबर 27, अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, लगेच आराम पडेल. नंबर 28, आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. नंबर 29, रोज बीटरूट खाल्ल्याने जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो. नंबर 30, खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने उंची लवकर वाढते. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा, आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.